नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम याचा अभ्यास करणार आहोत. चुंबक सूचीचे विचलन कधी होते? अगदी बरोबर, जेव्हा एका चुंबक सूचीजवळ दुसरा चुंबक येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये विचलन झालेले आढळून येते. यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया. एक चुंबक सूची काळेपेटीच्या डबीमध्ये घेऊन त्याभोवती तांब्याची तार गुंडाळायची आणि ही तांब्याची तार असलेली डबी विद्युत परिपथामध्ये जोडायची. ती विद्युत परिपथामध्ये जोडल्यानंतर जेव्हा त्या वाहक तारेमधून विद्युत धारा वाहू लागते त्यावेळेस चुंबक सूचीमध्ये विचलन झालेले आढळून येते. आणि ज्यावेळेस आपण विद्युत परिपथ बंद करतो तेव्हा वाहक तारेमधून वाहणारी विद्युत धारा बंद होते आणि चुंबक सूची मूळ स्थितीला येते. या प्रयोगावरून आपल्या काय लक्षात आलं? की वाहक तारेमधून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे वाहक तारेमध्ये चुंबकत्व निर्माण होते. याचा शोध ओरेस्टेड या शास्त्रज्ञाने लावला आणि त्याने पुढे विद्युत चुंबक तयार केले. तो विद्युत चुंबक कसा तयार होतो? तर हा जो स्क्रू आहे या स्क्रू भोवती तांब्याची तार गुंडाळी असता हा एक विद्युत चुंबक तयार होतो. जेव्हा हा स्क्रू आणि तांब्याची तार आपण विद्युत घटाला जोडतो तेव्हा याच्यामध्ये चुंबकत्व निर्माण होते. आज आपण विद्युत घंटा हा टॉपिक अभ्यासणार आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की आपण दारावरती विद्युत घंटा बसवतो आणि बेल वाजली की आपल्याला फोन आले याची चाहूल लागते. तर याच विद्युत घटनेची रचना व कार्य कसं चालतं हे आपण आज पाहू. विद्युत घंटा तयार करत असताना एका लोखंडी तुकड्याभोवती तांब्याची तार गुंडाळलेली असते आणि यालाच कुंतल असे म्हणतात आणि हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करत असते. या विद्युत चुंबकाच्या सानिध्यात एक लोखंडी पट्टी टोला सहित बसवलेली असते. या लोखंडी पट्टीलाच एक स्क्रू जोडलेला असतो. ज्यावेळेस विद्युत परिपथामधून विद्युत धारा वाहू लागते त्यावेळेस या कुंतलामध्ये चुंबकत्व निर्माण होते आणि ज्यावेळेस चुंबकत्व निर्माण होते त्यावेळेस तो लोखंडी पट्टीला स्वतःकडे खेचून घेतो आणि टोल घंटेवरती खणांतो. परंतु याच वेळेस लोखंडी पट्टी व स्क्रू यांचा संपर्क तुटतो आणि परिपथ हे खंडित होते. त्यामुळे विद्युत धारा वाहने बंद होते आणि त्यामुळेच चुंबकामधले कुंतलामधले चुंबकत्व नाहीसे होते आणि पुन्हा लोखंडी पट्टी पूर्ववत जागेवर येते. परत एकदा ती स्क्रूच्या सानिध्यात येते, परिपथ पूर्ण होतो, विद्युत धारा वाहू लागते आणि कुंतलाचे चुंबक तयार होते. असे वारंवार घडते आणि अशाच पद्धतीने घंटा खणखणत राहते.